नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट घेऊन आलो आहे. अरे हो, मी म्हणजे विनय वैदकर. मी नेहमीच तुमच्यासाठी छान छान गाणे घेऊन येत असतो. आज एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. कोरोना काळात नकारात्मकता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. माझ्या मते ही गोष्ट तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करेल, निर्माण करेल. तिचं नाव आहे मिसिंग टाइल्स. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाइल्स फिलॉसॉफी. काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला. एका नव्या कोऱ्या आलिशान चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता. आतून बाहेरून ते हॉटेल अतिशय भव्य, दिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणून या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशास्त्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरून हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल मुद्दामहून बाजूला काढून ठेवण्यात आली. आता एक वेगळीच गंमत सुरू झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहून हरखून गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली. ही टाईल बसवायची राहिली का ती बाजूला गळून पडली? ह्यावर तावातावाने वादविवाद झडू लागले. हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे, असेही शेकडो जणांनी बोलून दाखवले. एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले ह्याविषयी पाहुण्यांना फीडबॅक भरून द्यायचा होता. त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरियर, तिथले लँडस्केपिंग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तू ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहिले आणि मिसिंग टाईलबद्दल अगदी भरभरून लिहिले. त्या हॉटेलमध्ये जागोजागी एकाहून एक देखणी आकर्षक शिल्पे ठेवण्यात आली होती. पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटिंग्स होत्या. आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या. मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून एका मोठ्या पांढऱ्या शुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणून बुजून ठेवण्यात आले होते. खरे तर ते डाग इतके छोटे होते की एकूण भिंतीच्या 10% सुद्धा त्यांचा आकार नव्हता. पण मिसिंग टाईलप्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले. लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले. सगळे काही इतके छान बनले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहिले याबद्दल आश्चर्य व्यक्त करू लागले. काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या फक्त चुका शोधू लागले. एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणिवा सेलिब्रेट करू लागले. शेवटी हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला. आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसिंग टाईल जाणून बुजून बाजूला काढून ठेवण्यात आली. मोठ्या पांढऱ्या शुभ्र पडद्यावर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते आणि माणसांचे या दोन गोष्टींवरचे प्रतिसाद जाणून घ्यायचे होते. आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो हजारो गोष्टी मांडून ठेवण्यात आलेल्या असतानाही बहुतांश लोकांनी फीडबॅक फॉर्ममध्ये मिसिंग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. मित्रांनो, कमतरता शोधणं, पाहता क्षणी चुका काढणं, दोष काढून नाव ठेवणं ही माणसाची वृत्ती जन्मतःच असते का? नाही. पण जसजसे आपण मोठे होतो आपल्याला कमतरता आणि उणिवा शोधण्याची सवय लागते. मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो, तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमूल्य ऊर्जा आणि बहुमूल्य वेळ खर्च करतो. मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही, माझा जन्म गरीब घरात झाला, माझा जन्म अशा जातीत झाला जिथे मला संधीच उपलब्ध नाही, माझे आई वडील शिकलेले नव्हते, माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केलेले नाही, मला भांडवल दिले नाही, माझ्याजवळ बुद्धी नाही, माझ्याजवळ डिग्री नाही, घरच्या परिस्थितीमुळे मी मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही, मी दिसायला तितकी सुंदर नाही,
माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणून माझी प्रगती शक्य नाही. ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं आणि त्यावर चर्चा करणं हा मूर्खपणा आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे तो आजूबाजूला लपलेल्या संधीकडे पाहणे शोधतो. ज्याला आयुष्यात काहीच करायचं नाही तो मात्र फक्त न करण्याचेच बहाणे शोधतो. म्हणून उणिवांकडे पाहत बसण्यापेक्षा आपल्या अवतीभोवती काय पॉझिटिव्हिटी आहे याच्याकडे लक्ष केंद्रित केले तर जीवनच बदलून जाईल, नाही का? तर मित्रांनो, अशी आशा करतो तुमच्यामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा तयार करेल अशी आशा करतो.